पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर उमरज तालुका कराडगावच्या हद्दीत असणाऱ्या भराव पुलावर भरधाव वेगाने कार रस्त्याकडच्या असणाऱ्या लोखंडी रेलिंगला धडकून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत बुधवार दिनांक एक रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर उमरज गावच्या हद्दीत असणाऱ्या पाटण तिकाडणेतील भरावपूल मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेच्या असणाऱ्या रेलिंगला जाऊन धडकली ही धडक भीषण असल्याने कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच उमरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला आहे दरम्यान एकशे आठ रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे सातारा दिशेहून कराडला ही कार निघाली होती मात्र चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येणारी ही कार रस्त्याकडील असणाऱ्या लोखंडी रेलिंगवर जाऊन आदळली यामुळे रेलिंग, या रेलिंग तुटली असून कार खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र महामार्गाकडला सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या रेलिंगमुळे मोठा आनंद टळला अशी चर्चा घटनास्थळी होती